विद्यार्थी मित्रांनो आपण बारावीचा फिजिक्स विषयाचा ऑसोलेशन्स टॉपिक बघतोय आणि आजच्या तासाला आपण कंपोजिशन ऑफ टू एस एच एम हॅविंग सेम पिरियड अँड अलॉंग द सेम पाथ हा जो पॉईंट आहे ज्याला ॲनालिटिकल ट्रीटमेंट असं पण म्हणतात हा आपण आज बघणार आहे गेल्या तासाला आपण ग्राफिकल प्रेझेंटेशन ऑफ वेव किंवा एस एच एम हे बघितलं त्याचं आपण कॅल्क्युलेशन करून त्याचे डिस्प्लेसमेंट व्हॅलासिटी ऑसिलेशन्स हे विथ रिस्पेक्ट टू टाईम जो आपण कॅल्क्युलेट करून एक टेबल तयार केला आणि त्या टेबलवरून आपण ग्राउचा पॉईंट आणि या टॉपिकचा महत्त्वाचा जो चार मार्कला तीन मार्कला विचारला जातो असा कम्पोजिशन ऑफ टू एस एच एम्स हॅविंग सेम पिरियड अलॉंग सेम पाथ हा पॉइंट बघणार आहे इथं आपण काय कर या पॉईंटचा नेमका अर्थ असा होतो की सिम्पल हार्मोनिक मोशन अशा दोन मोशन्स एकाच पार्टिकलला एकाच ठिकाणी एकत्र येतात आणि त्या दोन मुळे किंवा दोन ऑसोलेशन्समुळं त्याची जी रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड तयार होते किंवा रिझल्टंट वेव जी तयार होते ज्याला आम्ही सिम्पल हार्मोनिक मोशन असं म्हणतो ती कशी होते आणि त्याचे इक्वेशन्स कसे होतात हे आपल्याला आजच्या तासाला बघायचं आहे आपण तुम्हाला हे नीट समजावं म्हणून मी एक ॲनिमेशन तुम्हाला दाखवण्याचं ड्रॉ ड्रॉ केलं आहे तुम्हाला जे स्क्रीनवरती ॲनिमेशन दिसतंय आहे तर याच्यामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की इथं दोन वेव्ज एका ठिकाणी एकत्र येतात एक ग्रीन कलरची आहे आणि एक ब्ल्यू कलरची आहे ह्या दोन अशा वेव्ज आहेत ज्या एकाच पार्टिकलला व्हायब्रेट करतात दोन वेव्ज ज्या एकाच ठिकाणी एकत्र येतात आणि त्या दोन वेवचा इनिशियल फेज मात्र वेगळा आहे दोन्हीचा इनिशियल फेज वेगळा आहे ॲम्प्लिट्यूडमध्ये फरक आहे आणि त्या दोन्हीपासून तयार होणारी जी तिसरी रिझल्टंट वेव आहे ती रेड कलरनं इथं दाखवले तर दोन वेव्ज एकत्र आल्यानंतर त्या एकाच ठिकाणी येणाऱ्या एकाच पार्टिकलला व्हायब्रेट करणाऱ्या दोन वेव्ज ज्यावेळी कॉम्पोजिट होतात त्यालाच आपण कॉम्पो रिझल्टंट वेव तयार होते ती कशी होते आपल्याला स्क्रीनवरती बघायला मिळते तर दोन वेव्ज एक ग्रीन कलरची आणि एक आ, ब्ल्यू कलरची बघा आणि त्या दोन वेवच्यामुळं तयार होणारी रिझल्टंट वेव जी आहे ती रेड लाईननं आहे आपल्या असं लक्षात येतं आहे की दोन वेवचा जो एम्प्लिट्यूड आहे म्हणजे जी हाईट देते जेवढी मोठी वेव तयार होते तर ग्रीन कलरची वेव आणि ब्ल्यू कलरची जी वेव तुम्हाला स्क्रीनवरती दिसते त्या वेवची जी एम्प्लिट्यूड आहे त्याच्या दोन्हीच्या टोटल एवढी दोन्हीची जी सम होईल त्या टोटल एवढी तिसरी तयार होणारी जी रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड असेल ती दाखवते म्हणजे एक ग्रीन कलरची वेव एक ब्ल्यू कलरची वेव या दोन्हीची मिळून तयार होणारी जी आहे ती जी आहे ती रेड कलरची कलर वेव आहे आणि त्या रेड कलरच्या वेवला रिझल्टंट वेव ऑफ किंवा रिझल्टंट एस एच एम ऑफ टू वेवज असं म्हणतात मग हे जे आपल्याला आहे हे मॅथॅमॅटिकली आपण प्रूव्ह करून दाखवायचं आहे किंवा मॅथमॅटिकली बाय कॅल्क्युलेशन त्याचे इक्वेशन कसे येतात हे आपल्याला बघायचं आहे ह्याच्यामध्ये हा जो पॉईंट आहे हा परीक्षेला बऱ्याच वेळा विचारला गेला आहे आणि मॅथमॅटिकल पूर्ण मॅथमॅटिकल पार्ट आहे पण ॲक्च्युली आपण जे मॅथमॅटिकल इक्वेशन सोडवणार आहे ते जे इक्वेशन कसे तयार होतात आणि त्याचा जो मुख्य गाभा आहे जो मुख्य जो कन्सेप्ट आहे तो तुम्हाला या वेव्ज बघितल्या आहे की तुमच्या लक्षात येईल मी अजून एक डायग्रॅम दाखवतो इथं तुमच्या लक्षात येईल की इथं दोन वेव्ज आहेत एक डॉटेड लाईननं दाखवलेली वेव आहे आणि एक वर है। है एक वरून वरची जी इनिशियल फेज दिसते म्हणजे लाँग डॉटेडली जे आहेत ते आहे आणि एकदम स्मॉल डॉटेड एक आहे या दोन वेव्ज आहेत ज्याची इनिशियल फेज वेगळी आहे ॲम्प्लिट्यूडमध्ये थोडासा बदल आहे पण या दोन्हीपासून तयार होणारी जी रिझल्टंट है, दोनी दोनी वेव जे आहे रिझल्टंट तयार होणारी दोन्हीचा दोन्ही वेवमुळं तयार होणारी ती आपण इथं डार्क ब्लॅक लाईननं दाखवलेली दिसते ज्याला आपण रिझल्टंट वेव म्हणतो किंवा त्या वेवची रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड रिझल्टंट फेज आपण कॅल्क्युलेट करू शकतो तर हे जे आपण बघतो की जिथं दोन वेव्स तयार होतात आणि त्या ता एकत्र आल्यामुळं तयार होणारी तिसरी वेव ज्याला आपण म्हणायचं रिझल्टंट वेव आता हे मॅथमॅटिकली कसं होतं ते आपण तिचे कॅल्क्युलेशन करून बघूया तर आपण सिम्पली सुरुवातीला विचारतो की पॉईंटचं नाव हो काय आहे तर कंपोजिशन ऑफ टू एस एच एम्स हॅविंग सेम पिरियड अँड अलॉंग सेम पाथ कम्पोजिशन ऑफ टू एस एच एम म्हणजे काय तर दोन वेवचं एका ठिकाणी कंपोजिशन होतं अशा वेळ ज्याचा पिरियड सेम आहे पिरियड सेम आहे जर अर्थ एक वेव पूर्ण होण्यासाठी एका वेवला लागणारा वेळ तेवढाच वेळ दुसऱ्या वेवला लागतो याचा अर्थ दोन्ही वेव्ज एक वेव किंवा एक ऑसिलेशन समान वेळेत पूर्ण करतात म्हणून त्याला सेम पिरियड म्हटलं आहे आणि दुसरं काय म्हटलं तर अँड अलॉंग द सेम पाथ एकाच दिशेनं जाणार आहेत म्हणजे लेफ्ट साईडकडून राईट साईडकडं त्या जर प्रपोगेट होत असतील तर त्याला अलॉंग द सेम पाथ म्हणतात आणि अशा दोन वेव ज्यांची ॲम्प्लिट्यूड थोडी वेगळी आहे आणि त्याचा इनिशियल फेज वेगळा आहे अशा दोन वेवचं कम्पोजिशन आपण बघतो आहे मग काय म्हटलं बघा कन्सिडर ए पार्टिकल सब्जेक्टेड सायमल्टेनिसली ऑफ टू टू एस एच एम्स हॅविंग सेम पिरियड अलॉंग द सेम पाथ बट डिफरंट ॲम्प्लिट्यूड्स अँड इनिशियल फेजेस त्याची त्याच्यामध्ये दोन गोष्टी सेम आहेत काय सेम आहेत तर त्याचा पिरियडिक टाईम सेम आहे आणि डायरेक्शन सेम आहे आणि दोन गोष्टींचा बदल आहे त्या दोन वेवजमध्ये दोन फरक आहेत एक त्याची ॲम्प्लिट्यूड म्हणजे उंची जी तयार होते वेवची त्या त्याच्यामध्ये uh, uh, बदल आहे आणि इनिशियल फेज म्हणजे ती कुठल्या फेजपासून चालू होते मेन पोझिशनपासून का एक्स्ट्रीम पोझिशनपासून का बॉटम एक्स्ट्रीम पोझिशनपासून सुरू होते हा थोडा बदल त्याच्यामध्ये आहे आता असे जर दोन वेवचे आपण दोन इक्वेशन विचारात घेतले कन्सिडर करूया कन्सिडर इक्वेशन ऑफ एस एच एम अलॉंग द स्ट्रेट लाईन द इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट आर आपण डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन बघतोय तर पहिल्या वेवचं जे इक्वेशन आहे त्याला त्याची जी डिस्प्लेसमेंट आहे त्या डिस्प्लेसमेंटला म्हणायचं एक्स वन आणि दुसऱ्या वेवचं जी डिस्प्लेसमेंट आहे त्या वेवच्या डिस्प्लेसमेंटला म्हणायचं एक्स टू आता डिस्प्लेसमेंट एक्सचं इक्वेशन आपण काय म्हणतो की ए साईन ओमेगा टी प्लस फाय आता ग्राफिकल प्रेझेंटेशनमध्ये पण आपण हे शिकलो आहे इक्वेशन स्टँडर्ड आहे एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी प्लस फाय आता इथे दोन वेगवेगळे वे वेव आहेत ज्याचे ॲम्प्लिट्यूड वेगळे आहे चे वेव मग पहिल्याचे अँप्लिट्यूड ए वन म्हणायचं आणि दुसऱ्याचे ॲम्प्लिट्यूड काय म्हणायचं ए टू फेजमध्ये बदल आहे फेज वेगळा आहे पहिल्याचा फेज फाय वन आहे तर दुसऱ्याचं काय म्हणायचं फाय टू मग त्यानुसार आम्ही दोन इक्वेशन विचारात घेतले दोन्ही वेवचे ज्या वेव एकत्र एका ठिकाणी येणार आहेत पहिल्याला म्हटलं एक्स वन इज इक्वल टू ए वन साईन ओमेगा टी प्लस फाय वन आणि दुसरी एक्स टू इज इक्वल टू ए टू साईन ओमेगा टी प्लस फाय टू म्हणजे तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये साम्य पण आहे दोन गोष्टी सेम आहेत काय सेम आहेत की एक्स वन ही जी डिस्प्लेसमेंट आहे ते द डायरेक्शन एक्स एक्सच्या डायरेक्शनमध्ये आहे तर एक्स टू ही जी डिस्प्लेसमेंट आहे ही सुद्धा एक्स एक्सच्या डायरेक्शनमध्येच आहे म्हणजे या एक्स वन आणि एक्स टू या दोन डिस्प्लेसमेंटमध्ये डायरेक्शन सेम आहे मग याच्यामध्ये या ज्या वेव्ज एकाच डायरेक्शननं जातात एकाच ठिकाणी येतात त्याच्यामध्ये फरक काय काय आहे तर दोन फरक आहेत पहिल्याची जी अॅम्प्लिट्यूड आहे ते अँप्लिट्यूड आपण ए वन म्हणतोय तर दुसऱ्या वेवची अँप्लिट्यूड ही ए टू आहे म्हणजे पहिल्याची उंची कमी असेल तर दुसऱ्याची जास्त असेल किंवा असं म्हणू शकतो की ए वन आणि ए टू हे दोन वेगवेगळे वेग अँप्लिट्यूड आहेत आता दुसऱ्या बदल काय आहे की ओमेगा टी जो आहे तो सेम आहे पण फाय वन जो आपण म्हणतो इथं फाय वन म्हटलं इथं फाय टू फाय म्हणजे काय असतं तर फिजिकल आपण त्याला फेज म्हणतो आपण फेज अँगल म्हणजे कितीचा डिफरंट आहे एक जे मेन पोझिशनपासून सुरू होत असेल आणि दुसरी एक्स्ट्रीम पोझिशनपासून सुरू होत असेल तर त्याच्यामध्ये जो फेज तयार होतो तो फेज डिफरन्स असतो म्हणजे पहिल्याचा जो फेज डिफरन्स फाय वन आहे आणि दुसऱ्याचा जो फाय टू आहे हे दोन वेगवेगळे फेज आहेत आणि त्यामुळं याच्यात दोन गोष्टी सेम आहेत तर दोन दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत ॲम्प्लिट्यूड वेगवेगळे आहे आणि फेज वेगवेगळा आहे डायरेक्शन मात्र त्या ह्याची सेमच आहे तर त्यामुळं या दोन्हीची जी रिझल्टंट असेल म्हणजे एक्स वन ही डिस्प्लेसमेंट पहिल्या वेवची एक्स टू ही डिस्प्लेसमेंट दुसऱ्या वेवची तर दोन्हीची मिळून तयार होणारी जी रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आहे त्याला आपण म्हणायचं एक्स एक्स म्हणजे काय असेल तर एक्स वन आणि एक्स टूची मिळून तयार होणारी वेव असेल म्हणून आम्ही इक्वेशन लिहू शकतो की बाय कंपोजिटिंग टू वेव्ज द रिझल्टंट वेव इज नथिंग बट एक्स अँड इक्वेशन इज एक्स इज इक्वल टू एक्स वन प्लस एक्स टू म्हणजे दोन वेव जर एकत्र केला तर एक्स वन आणि एक्स टू या दोन्हीचे मिळून काय होईल तर एक्स वन प्लस एक्स टू येईल याला आपण नंबर दिला इक्वेशनचा इक्वेशन नंबर वन पण एक्स वन आणि एक्स टूची टोटल करत असताना एक्स वन काय आहे तर एक्स वन म्हणजे काय आहे तर ए वन साईन ओमेगा टी प्लस फाय वन आहे आणि एक्स टू काय आहे तर एक्स टू ए टू साईन ओमेगा टी प्लस फाय टू आहे मग एक्स वन प्लस एक्स टू ही म्हणजे रिझल्टंट असेल मग एक्स वन म्हणजे काय तर ए वन सायन ओमेगा टी प्लस फाय वन प्लस एक्स टू काय येईल ए टू साईन ओमेगा टी प्लस फाय टू आणि मग इक्वेशन तयार होतं एक्स इज इक्वल टू ए वन सायन ओमेगा टी प्लस फाय वन प्लस ए टू सायन ओमेगा टी प्लस फाय टू म्हणजे काय केलं आपण एक्स वनचं जे इक्वेशन आहे त्याच्या ते इथं लिहिलं एक्स एक्स वनच्या ठिकाणी आणि एक्स टूच्या ठिकाणी एक्स टूचं इक्वेशन लिहिलं त्या दोन्हीची काय केले आपण टोटल म्हणजे एक्स इज रिझल्टंट ऑफ एक्स वन प्लस एक्स टू त्याला एक नंबर दिलं दोन आता आपल्याला माहिती आहे एक फॉर्म्युला आपण स्टँडर्ड फॉर्म्युला ट्रिग्नॉमेट्रीचा तुम्ही अकरावीमध्ये पण आपण शिकलो आहे नववी दहावीला पण हा फॉर्म्युला झाला आहे साईन ए प्लस बी हे काय होतं याचं एक्सपान्शन कसं असतं तर साईन ए प्लस बी हे साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी असं होतं हा एक स्टँडर्ड फॉर्म्युला जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे साईन ए प्लस बी हे कसं लिहिता येतं त्याचं एक्सपान्शन कसं होतं साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी असं जर इथं साईन ओमेगा टी प्लस फाय किंवा फाय वन इथं आम्ही ओमेगा टीला ए म्हटलं आणि फाय वनला बी म्हटलं तर साईन ए प्लस बी असं होऊ शकतं म्हणजे ए एला ए जो आहे तो म्हणजे ओमेगा टी आहे आणि बी म्हणजे काय आहे तर फाय वन आहे आता या प्लस दुसऱ्या इक्वेशनमध्ये बघा साईन ओमेगा टी म्हणजे ओमेगाटी होऊ शकतो स आणि फाय टू हा बी होऊ शकतो म्हणजे या दोन्ही वेवचं जे आपण ॲड करतो आहे त्याचं एक्सपान्शन आपण साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी असं करू शकतो आणि तसं करून मगही एचं इक्वेशन कसं होईल बघा हे पहिल्यांदा एक्सपांड करून बघू ए वन ॲज इट इज लिहिलं साईन ओमेगाटी म्हणजे साईन ए थोडक्यात म्हणजे असं म्हणावं लागेल साईन ओमेगाटी कॉस फाय वन समजते का बघा साईन ए कॉस बी कसं लिहितो तसं साईन ओमेगाटी ओमेगाटी ए म्हणायचं थोडक्यात आणि फाय वन म्हणजे बी असेल तर कॉ साईन ओमेगाटी कॉस फाय वन प्लस बघा काय लिहिलं ए वन साईन ओमेगाटी कॉस फाय वन प्लस ए वन कॉस ओमेगा टी साईन फाय वन फॉर्म्युला कसं आहे साईन ए प्लस बी हा काय असणार आहे साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी मी इथं मी असं लिहिलं साईन एच्याऐवजी ओमेगाटी लिहिलं आणि बीच्याऐवजी लिहिलं फाय वन तर कसं येईल साईन ओमेगा टी कॉस फाय वन प्लस कॉस ओमेगा टी साईन फाय वन तेच लिहिले होते एक्स इज इक्वल टू साईन ए वन साईन ओमेगाटी कॉस फाय वन प्लस ए टू कॉस ओमेगाटी साईन फाय वन तसंच हा सेम फॉर्म्युला आपण हे ए टू साईन ओमेगाटी प्लस फाय टूसाठी वापरायचा म्हणजे ए म्हणजे असेल ओमेगा टू आणि बी म्हणजे असेल फाय टू मग इक्वेशन असेल ए टू साईन ओमेगाटी कॉस फाय टू प्लस ए टू कॉस ओमेगाटी प्लस साईन फाय टू म्हणजे साईन ए प्लस बीचं जे एक्सपान्शन आहे त्यानुसार आम्ही हे दोन नंबरचं जे इक्वेशन आहे ते एक्सपांड करून घेतलं आणि रिझल्टंट आम्हाला जे इक्वेशन मिळालं एक्सचं चा। हे कसं झालं पुन्हा एकदा मी वाचून दाखवतो एक्स इज इक्वल टू ए वन सायन ओमेगा टी कॉस फाय वन प्लस ए वन कॉस ओमेगा टी साईन फाय वन हे झालं पहिल्याचं प्लस याचं जे एक्सपान्शन आहे ते असेल ए टू कॉस ओमेगा टी कॉस ए टू सायन ओमेगा टी कॉस फाय टू प्लस ए टू कॉस ओमेगा टी साईन फाय टू आता हे आपण सिम्प्लिफाय करायचं याच्यामध्ये ए टू दोन ठिकाणी आहे फाय वन आहे ए वन आहे फाय टू आहे हे कॉन्स्टंट आहेत म्हणजे याच्यात असणारा ए वन असेल हा ए टू असेल ए वन ए टू फाय वन फाय टू हे कॉन्स्टंट्स आहेत आणि ते आपण कॉन्स्टंट एकत्र लिहायचे म्हटले तर आता कस, कस कसं कसं करतो आहे बघा इथं इथं काय आहे ए वन सायन ओमेगाटी कॉस फाय वन तसंच इथं एक आहे ए टू कॉस ओमेगा टी कॉस फाय आता आपण ही टर्म घेत असताना साईनची जी टर्म आहे म्हणजे ही साईन ओमेगाटी कॉस फाय वन आणि इथं काय ए टू साईन ओमेगाटी कॉस फाय टू ह्या ज्या टर्म आहेत ह्या आपण कॉमन घ्यायच्या त्याच्यातून साईन ओमेगाटी सेपरेट काढायचं म्हणजे लिहिलं एक्स इज इक्वल टू हे साईन ओमेगाटीची ही टर्म बघा ही टर्म आणि ही टर्म या टर्ममध्ये इथं साईन ओमेगाटी आहे इथं साईन ओमेगाटी आहे ते आपण कॉमन घेतलं तर राहते का इथं ए वन कॉस फाय वन प्लस इथं राहतं ए टू कॉस फाईव्ह टू ते ब्रॅकेटमध्ये लिहून काढलं बघा काय कॉमन घेतलं तर साईन ओमेगाटी घेतला साईन ओमेगाटी कॉमन घेतल्यानंतर राहते काय ए वन कॉस फाय, फाय वन या टर्मोमधला आणि या टर्ममधलं काय राहते ए टू कॉस फाय टू मग इक्वेशन झालं साईन ओमेगाटी ए वन कॉस फाय वन प्लस ए टू कॉस फाईव्ह टू आता राहिले दोन टर्म इथं एक कॉस ओमेगाटी आहे इथं कॉस ओमेगाटी आहे मग कॉस ओमेगाटी कॉमन घेतलं तर टर्म कसे होते बघा कॉस ओमेगाटी घेतलं तर राहते काय याच्यामध्ये इथं राहते ए वन सायन फाय वन आणि इथं राहते ए टू साईन फाय टू ते लिहिलं ब्रॅकेटमध्ये ए वन सायन फाय वन प्लस ए टू साईन फाय टू म्हणजे हे आम्ही काय केलं की ह्याच्यातून सायन ओमेगाटी सायन ओमेगाटीची टर्म एकत्र घेतल्या त्याच्यातून सायन ओमेगाटी कॉमन घेतलं आणि मग राहिलेलं ब्रॅकेटमध्ये लिहून घेतलं ते असं आलं ए वन कॉस फाय वन प्लस ए टू कॉस फाय टू परत ह्या ज्या दोन टर्म आहेत याच्यातून आपण कॉस ओमेगाटी कॉमन घेतलं आणि राहिलेले ज्या दोन टर्म आहेत त्या आपण ब्रॅकेटमध्ये लिहिल्या ए वन सायन फाय वन प्लस ए टू साईन फाय टू आणि रिझल्टंट इक्वेशन हि तर कसं तयार झालं एक्स इज इक्वल टू सायन ओमेगाटी कॉमन ब्रॅकेटमध्ये येईल ए वन कॉस फाय वन प्लस ए टू कॉस फाय टू प्लस कॉस ओमेगाटी आपण कॉमन घेतलं आणि इक्वेशन आलं ए वन सायन फाय वन प्लस ए टू सायन फाय टू आता ह्या इक्वेशनमध्ये हे जे ब्रॅकेटमध्ये जे आपण जे साईन ओमेगाटी घेऊन ब्रॅकेटमध्ये जे राहिले ते काय राहिले बघा ए वन कॉस फाय वन प्लस ए टू कॉस फाय टू आणि इथं काय राहिले ए वन सायन फाय वन पण प्लस ए टू सायन फाय टू आता याच्यासाठी आपण इथं एक इक्वेशन वापरू शकतो इथं आपण काय करतो बघा हे जे ए वन कॉस फाय वन आणि ए टू कॉस फाय टू आहे त्या ए वन आणि ए टूसाठी ए वन आणि ए टूसाठी रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आर मांडलं थोडक्यात काय सांगायचं आहे ए वन आणि ए टू या दोन्हीसाठी दोन्हीची टोटल आपण काय मांडली आर आणि हा फेज फाय वन जो आहे आणि फेज फाय टू जो आहे या दोन्हीचा मिळून जो फेज तयार होतो फाय वन आणि फाय टूचा मिळून त्याला आम्ही म्हणलं डेल्टा काय म्हणलं डेल्टा म्हणजे ए वन आणि ए टूला काय म्हणलं आर म्हटलं आणि फाय वन आणि फाय टूला काय मांडलं डेल्टा हे आपण मानतो आहे मग तसं जर असेल तर ए वन प्लस ए टू म्हणजे काय येणार आर मग कॉस फाय वन आणि कॉस फाय टू फाय वन प्लस फाय टू म्हणजे काय येते डेल्टा येते म्हणून आम्ही दोन इक्वेशन तयार केले हे की आर कॉस डेल्टा इज इक्वल टू ए वन कॉस फाय वन प्लस ए टू कॉस फाय टू म्हणजे थोडक्यात काय ए वन प्लस ए टू म्हणजे आर आणि फाय वन प्लस फाय टू म्हणजे काय आलं डेल्टा आणि आम्ही इक्वेशन लिहिलं आर कॉस डेल्टा इज इक्वल टू ए वन कॉस फाय वन प्लस ए टू कॉस फाय टू तसंच दुसऱ्या ज्या म्हणजे हे केलं या इक्वेशनसाठी आता ह्या दुसऱ्या इक्वेशनसाठी कसं होईल सायन्सच्या कन्सेप्टसाठी कसं होईल तर ते ए वन प्लस ए टूला आम्ही फाय मांड आर म्हटलं आणि फाय वन प्लस फाय टूला आपण काय म्हणतोय डेल्टा म्हणतो मग हे इक्वेशन कसं होईल ए वन सायन फाय वन प्लस ए टू साईन फाय टू हे सिम्पली कसं होतं आर साईन डेल्टा कारण ए वन प्लस ए टू म्हणजे आर आणि डेल्टा म्हणजे काय असेल फाय वन प्लस फाय टू मग दोन इक्वेशन आम्हाला मिळाले एक आर कॉस डेल्टा हे कशाचं इक्वेशन आम्ही मिळवलं ए वन कॉस फाय वन प्लस ए टू कॉस फाय टू इथं या इक्वेशनमध्ये बघा ए वन कॉस फाय वन प्लस ए टू कॉस फाय टू या इक्वेशनच्या ऐवजी आम्ही आता काय लिहिणार ए वन प्लस ए टूचे मिळून आपण मांडलं आर आणि फाय वन प्लस फाय टू काय मांडले डेल्टा म्हणजे आर कॉस डेल्टा तसंच साईनसाठी आम्ही काय केलं तर ए वन प्लस ए टूसाठी आपण ए वन आणि ए टूसाठी रिझल्ट मांडलं आर आणि फाय वन फाय टूसाठी आम्ही मांडलं डेल्टा म्हणजे आर साईन डेल्टा असेल मग इक्वेशन नंबर चार जी हे आहे या इक्वेशनमध्ये जे ब्रॅकेटमधल्या व्हॅल्यू आहेत ए वन कॉस फाय वन प्लस ए टू कॉस फाय टूसाठी आपण वापरणार आहे आर कॉस डेल्टा आणि इथं ए वन सायन फाय वन प्लस ए टू साईन फाय टूसाठी आम्ही वापरणार आहे आर साईन डेल्टा तर बघा मग दोन इक्वेशन आर कॉस डेल्टा इज इक्वल टू ए वन कॉस फाय वन प्लस ए टू कॉस फाय टू आणि आर साईन डेल्टा इज इक्वल टू ए वन साईन फाय वन प्लस ए टू साईन फाय टू आता हे जे दोन इक्वेशन आहेत इक्वेशन नंबर पाच आणि सहा हे आपण चार नंबर इक्वेशनमध्ये पुट केले पुटिंग द इक्वेशन फायू अँड इक्वेशन सिक्स इन इक्वेशन फोर म्हणजे ही ब्रॅकेटमधली ही जी व्हॅल्यू आहे ती पहिल्या ब्रॅकेटमधली इथं आर या ऐवजी आपण त्या इक्वेशनमध्ये पुट केलं आर हे आर कॉस डेल्टा म्हणजे हे असं आलं साईन ओमेगाटी आणि ह्या ब्रॅकेटच्या ठिकाणी आपण ही व्हॅल्यू पुट केली मग इक्वेशन आलं आर साईन ओमेगाटी आणि हे काय लिहिलं आहे आपण आता है आर कॉस डेल्टा तसंच पुढं काय कॉस ओमेगाटी आणि हे ब्रॅकेट होतं आणि त्याच्याऐवजी आम्ही काय केलं कॉस ओमेगाटी इन टू आर साईन डेल्टा ही व्हॅल्यू पुट केली आणि इक्वेशन कसं तयार झालं बघा मग एक सिझी कुठं साईन ओमेगाटी आर कॉस डेल्टा प्लस कॉस ओमेगाटी आर साईन डेल्टा आता ह्याच्यातून आपण आर कॉमन घेऊ शकतो म्हणजे आर हे जे आहे याच्यात हा आर आणि हा आर आम्ही कॉमन बाजूला घेऊ शकतो आणि तो घेऊन आम्ही इक्वेशन तयार केलं एक्स इज इक्वल आर बाजूला घेतला ब्रॅकेटमध्ये काय राहील सायन ओमेगाटी कॉस डेल्टा प्लस कॉस ओमेगाटी साईन डेल्टा आता एक फॉर्म्युला आहे तुम्हाला तो सांगतो की हे माहीत नसेल तर हा लक्ष ठेवायचं की साईन ए प्लस बीचं एक्सपॅन्शन हे साईन ए कॉस बी प्लस कॉस हे साईन बी हा तुम्हाला मला वाटतं तुम्ही बघितलेला असणार आहे फॉर्म्युला ज्यांना माहीत नाही त्यांनी हा पुन्हा एकदा व्यवस्थित लक्षात ठेवायचा की आपण कसं साईनचं ट्रिग्नॉमेट्रीचं एक्सपान्शन करतो तसं हा बऱ्याच वेळा स्टँडर्ड फॉर्म्युला वापरला जातो साईन ए प्लस बी असेल तर ते साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी असं लिहिलं जातं आणि तसं जर असेल तर इथं आमच्याकडे तशा टर्म आहेत कॉस साईन ओमेगा टी कॉस डेल्टा प्लस कॉस ओमेगाटी साईन डेल्टा हे असंच आहे साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी आणि तसं असेल तर आम्ही काय लिहिणार आहे साईन ए प्लस बी काय लिहिणार आहे साईन ए प्लस बी आणि त्यामुळे इक्वेशन सात कसं होईल बघा एक्स इज इक्वल टू आर ॲज इट इज लिहिला आणि त्याचं एक्सपान्शन कसं केलं ही जी टर्म आहे ही अशी आहे साईन ए कॉस बी कॉस ए साईन बी म्हणजे ए म्हणजे ओमेगा टी आणि बी म्हणजे काय आहे डेल्टा त्यामुळे इक्वेशन असेल साईन ओमेगा टी प्लस डेल्टा येईल एक्स इजिक काय आलं साईन ओमेगा टी प्लस डेल्टा बघा नीट लक्षात आहे जर कोणाला कळालं नसेल तर पुन्हा एकदा सांगतो एक्स इज इक्वल टू आपण हे आर कॉमन घेतल्यावर इक्वेशन तयार झालं साईन ओमेगा टी कॉस डेल्टा प्लस कॉस ओमेगा टी साईन डेल्टा याच्यातला ओमेगा टी हा ए जर मांडला आणि डेल्टा हा जर फाय मांडला तर कसं होईल बघा एक्सपान्शन कसं असते साईनचं साईन ए प्लस बी म्हणजे साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी आणि त्यानुसार मग आम्ही इक्वेशन लिहिलं रिझल्ट अँड इक्वेशन एक्स सिजिक्युल काय आलं आर साईन ओमेगा टी प्लस डेल्टा आणि हे जे आठ नंबरचं इक्वेशन आहे याच्यावरून आमच्या नीट लक्षात देतं सो देअर फोर इट इज क्लिअर दॅट द कॉम्बिनेशन ऑफ टू एस एच एम ज्यावेळी दोन वेळ एकत्र येतात ज्याची पिरियड हा सेम असतो ऑफ सेम पिरियड अलँग द सेम पाथ इज अल्सो एन एस एच एम आमच्या असं लक्षात येतं की दोन ज्या ज्यावेळेस एकत्र येतात एक्स वन आणि एक्स टू या दोन वेवची डिस्प्लेसमेंट आहे दोन्ही वेव्ज एकाच दोन वेव डायरेक्शन आणि एकाच ठिकाणी जात अस जात असणाऱ्या वेव्ज विचारात घेतलं ज्याची ॲम्प्लिट्यूड आणि फेजमध्ये थोडासा फरक आहे आणि त्या दोन वेवमुळे तयार होणारी जी तिसरी रिझल्टंट वेव जी आहे तीसुद्धा सिम्पल हार्मोनिक मोशन असते म्हणून आपण त्याचं कन्क्लुजन लिहू शकतो देअर फोर इट इज क्लिअर दॅट द कॉम्बिनेशन ऑफ टू एस एच एम्स ऑफ सेम पिरियड अलॉंग द सेम पाथ इज अल्सो ॲन एस एच एम हीसुद्धा काय असते एस एच एम असते आता आम्हाला हे दोन इक्वेशन मिळवले आम्ही आता ह्याच्यावरून याची रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आर ही मिळवणार आहे आपल्याला रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आर मिळवायचे आहे मग आम्ही का काय केलं एक इक्वेशन का काय आहे आता पाच नंबरचं इक्वेशन आणि सहा नंबरचं इक्वेशन जे आम्ही आता मिळवलेले इक्वेशन हे एक पाच नंबरचं म्हणजे आर कॉस डेल्टा हे कशासाठी लिहिलं तर ए वन कॉस फाय वन प्लस ए टू कॉस फाय टूसाठी आम्ही कंबाईन काय केलं आर लिहिलं तुम्ही आत्ता सांगितल्याप्रमाणे ए वन प्लस ए टू म्हणजे आर आणि फाय वन प्लस फाय टू म्हणजे डेल्टा मग सिम्पली काय आलं आर कॉस डेल्टा इज इक्वल टू ए वन कॉस फाय वन प्लस ए टू कॉस फाय टू तसंच सहावं इक्वेशन आलं आता रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आर मिळवत असताना आपण ह्या इक्वेशन नंबर पाच आणि इक्वेशन नंबर सहाला स्क्वेअरिंग करतोय म्हणजे स्क्वेअर करायचा आणि ॲडिंग करायचं स्क्वेअरिंग अँड ॲडिंग म्हणजे स्क्वेअर करायचं आणि मिळवायचे टोटल करायचे सो रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड ऑफ द रिझल्टंट मोशन इज सिम्पली कॅल्क्युलेटेड ॲज स्क्वेअरिंग अँड ॲडिंग इक्वेशन फायव अँड सिक्स मग कसं होईल बघा इक्वेशन फाईव्हची लेफ्ट हँड फायू अँड सिक्सची लेफ्ट हँड साईड बघितली तर आर साईन डेल्टा आणि आर कॉस डेल्टा असा आहे आपण स्क्वेअर केला म्हणजे आर स्क्वेअर साईन स्क्वेअर डेल्टा प्लस आर क्वेअर आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर डेल्टा ह्याची काय केली ॲडिशन म्हणजे स्क्वेअर केला आणि ॲड केला लेफ्ट हँड साईडचा स्क्वेअर केला आर स्क्वेअर साईन स्क्वेअर डेल्टा प्लस आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर डेल्टा तसंच राईट हँड साईडचा स्क्वेअर करायचा आणि ॲड करायचा आता ही ब्रॅकेटमध्ये ॲज ॲट इज ॲज इट इज लिहिली ए वन साईन फाय वन प्लस ए टू साईन फाय टू आणि त्याचा स्क्वेअर लिहिला प्लस दुसरा पण स्क्वेअर करून ॲड करायचा म्हणजे ए वन कॉस फाय वन प्लस ए टू कॉस फाय टू त्याचा काय केला आम्ही स्क्वेअर केला आणि हे स्क्वेअर करून हे काय केलं आहे इथं आपण ॲड केलं याला इक्वेशन नंबर दिलं नऊ आता इथं दोन टर्म दिसतात बघा कळते का बघा की साईन फाय वन आणि साईन फाय टू म्हणजे साईन ए आणि साईन बी किंवा असं म्हणू शकतो मी हे जे साईन फाय वन आहे त्याला आपण ए म्हणू शकतो साईन फाय टू आहे त्याला आपण काय म्हणू शकतो बी म्हणू शकतो म्हणजे ए प्लस बीचा काय होतो स्क्वेअर होतो आणि ए प्लस बीचा स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे रे ए प्लस बीचा स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस टू ए बी आणि या फॉर्म्युलाचा यूज करून वरचं जर एक्सपान्शन केलं आपण तर कसं होईल बघा आता पहिल्यांदा ह्याचं एक्सपान्शन करत असताना लेफ्ट हँड जी साईड आहे आर स्क्वेअर सायन्स स्क्वेअर डेल्टा प्लस आर स्क्वेअर कॉस्क्वेअर डेल्टा याच्यामध्ये आर स्क्वेअर कॉमन घेतलं तर काय राहते सायन्स स्क्वेअर डेल्टा प्लस कॉसक्वेअर डेल्टा ते लिहून घेतलं आता ह्याचं एक्सपान्शन कसं करून घेऊया या फॉर्म्युलानुसार ए प्लस बी स्क्वेअर साईन ए साईन फाय वन हा ए आणि साईन फाय टू हा काय झाला बी मग ए प्लस बीचं एक्सपान्शन कसं होईल पहिला ए वन ॲज इट इज आहे तर त्याचा स्क्वेअर की ते हा कॉन्स्टंट आहे तो जसाचे तसा स्क्वेअर लिहायचा मग ए वन स्क्वेअर सायन्स स्क्वेअर आता सायन्स स्क्वेअर फाय वन सॉरी साईन फाय वन प्लस साईन फाय टू साईन फाय वनला आपण ए म्हणतो आहे आणि साईन फाय टूला काय म्हणतो आहे बी असं असेल तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस टू ए बी असं एक्सपान्शन होतं म्हणजे साईन फाय वनचा स्क्वेअर म्हणजे सायन्स स्क्वेअर फाय वन प्लस साईन फाय टूचा स्क्वेअर सो ए स्क्वेअर इंटू साईन फाय टू सायन्स स्क्वेअर फाय टू प्लस टू ए वन ए टू टू ए बी जसं लिहितो आपण टू ए वन ए टू आणि इंटू काय येणार टू ए वन ए टू इंटू साईन फाय वन साईन फाय टू समजलं आहे का बघा नीट लक्ष द्या कसं केलं पुन्हा एकदा सांगतो इथं टर्म कसे आहेत या प्लस साईनच्या इकडची टर्म म्हणजे ए म्हणायची इकडची म्हणायची बी मग साईन फाय वन हा ए म्हणायचा आणि साईन फाय टू हा काय म्हणायचा बी आणि त्याचं काय आहे इथं स्क्वेअर आहे म्हणजे ए प्लस बीचा स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस टू ए बी हे त्याचं एक्सपन्शन आहे ए वन आणि इथं जे ए टू देतात दिसतात ते कॉन्स्टंट आहेत ते ॲज इट इज स्क्वेअर करून मिळवायचे त्याच्यात मग कसं येईल साईन स्क्वेअर फाय वन प्लस सायन्स स्क्वेअर फाय टू प्लस टू ए वन ए टू साईन फाय वन साईन फाय टू असं येईल म्हणजे आलं ए वन स्क्वेअर साईन स्क्वेअर फाय वन प्लस सायन स्क्वेअर फाय टू प्लस टू ए वन ए टू इन टू साईन फाय वन साईन फाय टू हे झालं ए वन ए प्लस बी स्क्वेअरचं एक्सपान्शननुसार तसंच या ब्रॅकेटचं पण एक्सपान्शन करून घ्यायचं सेम फॉर्म्युलानुसार हां तर आता याचं एक्सपान्शन कसं होणार बघा कॉस फाय वन प्लस कॉस्क्वेअर स्क्वेअर फाय टू म्हणजे ए वन स्क्वेअर कॉस फाय वन प्लस ए टू स्क्वेअर कॉस फाय वन प्लस टू ए वन ए टू कॉस फाय वन कॉस फाय टू बघा ए वन स्क्वेअर कॉस फाय वन प्लस ए टू स्क्वेअर कॉस फाय टू प्लस टू ए वन ए टू कॉस फाय वन कॉस फाय टू हे झालं त्याचं एक्सप्रेशन आता आपल्याला हे माहीत आहे की सायन्स स्क्वेअर सिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा किती असतो वन येतो हे आपण बऱ्याच वेळा ट्रेग्नॉमेट्रीमध्ये वापरतो सायन्स स्क्वेअर झिटा प्लस क्वासस्क्वेअर झिटाची थी इक्वेशन काय येतं वन इथं तिटाच्या ऐवजी फक्त काय लेफ्ट हँड साईडला काय तिटाच्या ऐवजी काय आहे तर डेल्टा आहे मग सायन्स स्क्वेअर डेल्टा प्लस कॉस्क्वेअर डेल्टा हा काय येणार वन येणार म्हणजे इथं पुट केलं की हे ब्रॅकेटची व्हॅल्यूच वन येते म्हणजे राहील काय फक्त आर स्क्वेअर राहील आर स्क्वेअर इंटू वन असं राहील आर स्क्वेअर इंटू वन आता आता जे राईट हँड साईड आहे लेफ्ट हँड साईडचं झालं इक्वल साईनच्या राईट हँड साईडमध्ये आपण अजून काय कॉमन घेऊ शकतो तर ए वन स्क्वेअर आणि ए टू इथं ए वन स्क्वेअर आहे ए टू स्क्वेअर आहे हे आपण कॉमन घेऊ शकतो तसं जर केलं तर इक्वेशन कसं होईल बघा आता लेफ्ट हँड साईड याच्यात साईन स्क्वेअर डेल्टा प्लस कॉ स्क्वेअर डेल्टा वन आला त्यामुळे फक्त काय राहिलं आर स्क्वेअर इक्वल टू आम्ही ए वन स्क्वेअर कुठं कुठं आहे तो कॉमन घेतला आता ए वन स्क्वेअर कॉमन घेतला आता ए वन स्क्वेअर आहे इथं ए वन स्क्वेअर कॉमन आहे त्याला मल्टिप्लाय झाले टर्म कुठला आहे साईन स्क्वेअर फाय वन परत ए वन स्क्वेअर कुठे येतोय तर इथे येतोय त्या ए वन स्क्वेअर कॉमन घेतला तर त्यात मग कुठले मिळवायला लागेल कॉस स्क्वेअर फाय वन म्हणजे ए वन स्क्वेअर कॉमन घेतला तर त्या ए वन स्क्वेअर असणाऱ्या दोन टर्म आहेत एक सायन्स स्क्वेअर फाय वन प्लस कॉस स्क्वेअर फाय वन कॉस स्क्वेअर फाय टू प्लस ए टू स्क्वेअर कॉमन घेतला आहे तर इथे एट मग सायन्स स्क्वेअर फाय टू प्लस कॉस स्क्वेअर फाय टू हे असं आहे सायन्स स्क्वेअर फाय टू प्लस कॉस स्क्वेअर फाय टू प्लस टू ए वन एट टू कॉमन घेतो इथं पण टू ए वन ए टू आहे इथं पण टू ए वन ए टू आहे तो कॉमन घेतला तर राहते साईन फाय वन साईन फाय टू प्लस कॉस फाय वन प्लस कॉस फाय टू आता मग असे आपण एक इक्वेशन वापरलं बघा ते वापरता येईल इथं आता इथं कुठले कुठले इक्वेशन वापरता येतील बघा हे जे इक्वेशन आहे सायन्स क्वेअर थिटा प्लस कॉस्कर थिटा हा किती येतो वन येतो मग हा सायन्स क्वेअर फाय वन प्लस सायन्स क्वेअर फाय टू किती येईल कॉस क्वेअर फाय टू किती येईल बघा सायन्स क्वेअर थिटा प्लस कॉस्कर धिटा याच्याकडे वन येतो मग सायन्स स्कोअर फाय वन प्लस कॉस्क्वेअर फाय वन किती येईल हा पण वन येईल आणि हा पण सायन्स स्क्वेअर फाय टू प्लस कॉस स्क्वेअर फाय टू किती येईल वन येईल म्हणजे इथं ए वन स्क्वेअर इन टू वन प्लस ए टू स्क्वेअर इन टू वन प्लस टू ए वन ए टू इन टू आता ब्रॅकेटमधले टर्म काय आहे कॉस फाय वन साईन सायन फाय वन सायन फाय टू कॉस फाय वन कॉस फाय टू हे ह्याचं एक फंक्शन आहे आत्ता मी आपण बघितलं की नाही हे साईन ए प्लस बी म्हणजे काय साईन साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी तसंच होतं बघा साईन 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 कसं होतंय बघा साईन फाय वन साईन फाय टू प्लस कॉस फाय वन कॉस फाय टू बाय यूजिंग द फॉर्म्युला तर मी तो फॉर्म्युला पुन्हा एकदा काय असतो इथं सांगितले बघा बायझिंग फॉर्म्युला कुठला कॉस ए मायनस बी हा कसा येतो साईन ए साईन बी प्लस कॉस ए कॉस बी म्हणजे इथं जी टर्म आले कुठली इथं आलेली ही जी टर्म आहे साईन फाय वन साईन फाय टू प्लस कॉस फाय वन कॉस फाय टू ही कशी येणार आहे तर काय साईन सायन एक साईन बी प्लस कॉस ए कॉस बी अशी येईल मग आम्ही इक्वेशन लिहिलं ब्रॅकेटमधल्या ह्या ज्या टर्म आहेत ह्या सायन्स स्क्वेर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू वन आहे त्या फॉर्म्युलानुसार सायन्स स्क्वेअर फाय वन प्लस सायन्स स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय टू वन ईल सायन्स स्क्वेअर फाय टू प्लस कॉस स्क्वेअर फाय टू वन ईल आणि त्यामुळे आम्ही जर पुट केलं तर रिझल्टंट इक्वेशन मिळतं आर स्क्वेअर इज इक्वल टू ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर टू ए वन ए टू आणि इथं हे वापरलं आम्ही कॉस फाय वन मायनस फाय टू हे म्हण आता ह्याचा जर आपण स्क्वेअर रूट घेतला रूट घेतला तर आज ऐवजी आर येईल आणि बाकी सगळं रूटमध्ये टाकायचं रूट ऑफ स्क्वेअर रूट ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर प्लस टू ए वन ए टू कॉस फाय वन फाय टू आणि हे जे इक्वेशन मिळतं आरचं आर इज इक्वल अंडर रूट ऑफ ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर प्लस टू ए वन ए टू कॉस फाय वन मायनस फाय टू ह्याला म्हणायचं रिझल्टंट अँप्लिट्यूड सो दिस इज द एक्सप्रेशन ऑफ रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड ऑफ एस एच एम आता तुम्ही काय करायचं आहे की हे स्वतः घरी सोडवायचं आहे पेनवरती म्हणजे सुरुवातीपासून अगदी आपण इथं सुरुवात केली की के दोन इक्वेशन आहेत आणि दोन वेवचे दोन वेवचे जे इक्वेशन दोन्ही वेवज एका ठिकाणी एकत्र येतात त्याची आपण वेवचे इक्वेशन बघितले हे जे इक्वेशन आहे एक्स वनचं हे लिहून काढायचं प्लस एक्स टूचं लिहून ठेवायचं आपल्याला माहिती आहे रिझल्टंट एक्स हा एक्स वन प्लस एक्स टू असतो मग हे इक्वेशन त्याच्यामध्ये हे इक्वेशन मिळवायचं आणि हो ते मिळवले की मग स्टेप बाय स्टेप एक दोन फॉर्म्युल्यामध्ये पुट करावे लागतात ते पुट करायचं आणि आम्हाला फायनल इक्वेशन काय मिळत आहे मग रिझल्टंटचं ते आपण पुट डाऊन करून टाकायचं मग फायनली रिझल्टंट आपल्याला एम्प्लिट्यूड मिळाली की आता पुढे बघा मी एक्स इजिकल काय काय ते बघायचं आता हे खूप सोपं आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे स्वतःहून म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की मॅथमॅटिकल स्टेप्स ज्या असतात त्या आपण हातानं लिहून ते खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला लक्षात येतात आणि ते सोडवणं पण खूप सोपं जातं आता आपण जे आत्तापर्यंत तुम्हाला शिकवलं ते कॅल्क्युलेट करणं तुम्हाला खूप सोपं आहे पहिल्यांदा काय करणार तुम्ही तर एक्स वनचं इक्वेशन लिहून काढायचं परत एक्स टूचं इक्वेशन लिहून काढायचं आणि एक्सचं जे इक्वेशन मिळतं ते एक्स वन प्लस एक्स टूमध्ये मिळवायचं आणि त्यानुसार आपल्याला काय मिळेल तुम्हाला एक्सची एक व्हॅल्यू मिळेल आणि त्या इक्वेशनमध्ये परत आपण काय करायचं आपण याच्यासाठी फॉर्म्युला पुट करायचं याच्यासाठी फॉर्म्युला पुट करायचा आणि परत आर कॉस डेल्टा आणि आर साईन डेल्टाचे इक्वेशन मिळतील त्याच्यावरून एक्सचं इक्वेशन मिळवायचं आणि एकचं इक्वेशन मिळवलं की आपण सिम्पली एक्सची जी रिझल्टन ॲम्प्लिट्यूड आहे ती मिळवू शकतो आणि एक्स इजिक्युल काय येतं तर आर साईन ओमेगा टी प्लस डेल्टा असं येतं बघा इथं एक्स इजिक्युल आर साईन ओमेगा टी कॉस डेल्टा प्लस कॉस ओमेगाटी साईन डेल्टा आता साईन ए प्लस बीचं एक्सपान्शन कसं असते तुम्हाला माहीत आहे साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी आणि मग रिझल्टंट इक्वेशन मिळतं की आर इज इक्वल टू सॉरी एक्स इज इक्वल टू आर साईन ओमेगा टी प्लस डेल्टा आणि यालाच म्हणायचं की कॉम्पोजिशन ऑफ टू वेवज आता याची रिझल्टंट अँप्ल्यूड अॅम्प्लिट्यूड मिळवली आपण कशी बघा रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड मिळवताना आम्हाला काय मिळालं इक्वेशन फायनली आरचं काय केलं अंडर रूट ऑफ आर इज इक्वल काय आलं अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर प्लस टू ए वन ए टू कॉस फाय वन मायनस फाय टू त्याला म्हणायचं रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड ऑफ एस एच तुम्ही जरा स्वतःहून पेन वहीमध्ये पेनने लिहून काढा सोडवा अतिशय आहे आणि जर काय शंका वाटली तर मला विचारा मी सांगतोच आता रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड मिळाली की आपण त्याच्यावरून परत रिझल्टंट फेज मिळवणार आहे तो कसा मिळवायचा रिझल्टंट फेज हा खूप सोपा आहे रिझल्टंट फेज मिळवणं त्याला काय करायचं इक्वेशन सहा आणि पाच जे आहेत आपण आत्ता मिळवलेले इक्वेशन नंबर पाच आणि सहा आहेत यात याच्यामध्ये इक्वेशन सहाला इक्वेशन सहाला इक्वेशन पाचनं डिवाइड करायचं म्हणजे आर कॉस डेल्टा डिवायड बाय सॉरी आर साईन डेल्टा डिवाइड बाय आर कॉस डेल्टा असेल बघा इक्वेशन बघा मग तसं जर केलं तर आपल्याला आहे डिवायडिंग इक्वेशन सिक्स बाय इक्वेशन फाईव्ह सो आर साइन डेल्टा आपण काय येईल आर कॉस डेल्टा इज इक्वल टू राईट हँड साईड कशी येईल बघा ए वन सायन फाय वन प्लस ए टू साईन फाय टू डिवायडेड बाय ए वन कॉस फाय वन प्लस ए टू कॉस फाय टू आता इथं आर आर कॅन्सल होतील आर आर कॅन्सल झाले की साईन डेल्टा आपण कॉस डेल्टा साईन डिवायडे बाय कॉस येतो टॅन मग काय येईल टेन डेल्टा इकडं ए वन सायन फाय वन प्लस ए टू साईन फाय टू डिवायड बाय ए वन कॉस फाय वन प्लस ए टू कॉस फाय टू ॲज इट इज लिहून घेतले आता टॅन डेल्टाचा फक्त आपल्याला फेज मिळवायचा हो असेल डेल्टा हा काय आहे तर फेज आहे डेल्टा हा काय आहे फेज आहे मग फक्त डेल्टा इथं ठेवला टॅनला आपण इक्वल इक्वल साईनच्या राईट साईडला नेलं तर डेल्टा इज इक्वल टू काय आहे तर टेन इनव्हर्स काय होईल टेन इनवर्स आणि राहिलेली पुढची जी टर्म आहे त्याआटीच ब्रॅकेटमध्ये टाकायची म्हणजे इक्वेशन काय आलं बघा डेल्टा इज इक्वल टू हे टॅन राईट साईडला घेतलं टॅनचं झालं टेन इनव्हर्स सो डेल्टा इज इक्वल टू टेन इनव्हर्स अंडर ब्रैकेट ही टर्म ॲज इट इज लिहिली ए वन साईन फाय वन प्लस ए टू साईन फाय टू डिवायडेड बाय ए वन कॉस फाय वन प्लस ए टू कॉस फाय टू आणि हे जे इक्वेशन मिळतं या इक्वेशनलाच म्हणतात दोन कम्पोजिशन टू कॉम्पोजिशन ऑफ टू वेव्ज जे आपण मिळवतो त्याची रिझल्टंट जो फेज मिळतो तो म्हणजे हा डेल्टा किंवा याचं इक्वेशन सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर रिझल्टंट फेज ऑफ एस एच एम याला काय म्हणायचं रिझल्टंट फेज ऑफ एस एच एम आता ह्याच्या काही स्पेशल केसेस आहेत ते आपण बघणार आहे अतिशय सोप्या आहेत स्पेशल केसेस स्पेशल केसेस म्हणजे काय बघतो आपण की जर आपण आतापर्यंत काय म्हटलं होतं की की ज्या दोन वेव एकत्र येतात ज्या दोन वेवचं आपण कंपोजिशन करतो त्या दोन्ही वेवची ॲम्प्लिट्यूड वेगळी आहे आणि त्याचा इनिशियल फेज वेगळा आहे म्हणून आपण ॲम्प्लिट्यूड घेताना एकाची ॲम्प्लिट्यूड ए वन घेतली तर एकाच्या ॲम्प्लिट्यूड आपण काय घेतली होती ए टू घेतली होती एकाचा फेज आपण फाय वन घेतला होता तर एकाचा फेज आपण काय घेतला होता फाय टू घ्यायचा घेतला होता इक्वेशन कॅल्क्युलेट करताना पण समजा दोन्ही वेवचा दोन्ही वेवचा फेज सेम असेल म्हणजे एकाचा फेज फाय वन एकाचा फेज फाय टू नाही फाय वन आणि फाय टू दोन्हीचे बी सेम असतील जेवढा फाय वन आहे तेवढा तेवढाच जर फाय टू असेल तर फाय वन मायनस फाय टू झिरो येईल का तर फेज डिफरन्स नाही आहे लक्षात येते का मी या स्पेशल केसेस आहेत त्यातली पहिली केस काय म्हणतोय आपण इफ टू एस एम्स आर इन सेम फेज दोन्ही वेव्हज जर सेम फेजमध्ये असतील आणि सेम फेजमध्ये असताना फेज डिफरन्स किती राहील झिरो का तर फेज सेम आहे त्यामुळे डिफरन्स नाही आहे फाय वन मायनस फाय टू किती येणार आहे झिरो मग हे जर पुट केलं तर कॉस फाय वन मायनस फाय टू हे कॉस झिरो येतं कॉस फाय वन मायनस फाय टू काय येईल झिरो येईल का तर फेज डिफरन्स झिरो आहे जेवढा फाय वन आहे तेवढाच फाय टू आहे त्यामुळे कॉस झिरो येईल आणि कॉस झिरो किती असतो वन असतो त्यामुळं रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड जे आम्ही आत्ता मिळवलेली आरचं इक्वेशन ते असं होतं की आर इज इकोल्ड टू अंडर रूट ऑफ ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर प्लस टू ए वन ए टू कॉस फाय वन मायनस फाय टू पण इथं फाय वन आणि फाय टू सेम असल्यामुळं फाय वन मायनस फाय टू येईल झिरो आणि कॉस झिरो हा वन येतो त्यामुळे सिम्पली इक्वेशन मिळतं आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ए वन स्क्वेअर ए टू स्क्वेअर प्लस टू ए वन ए टू इन टू वन म्हणजे काय येईल ॲज इट इज ए वन ए टू म्हणून स्पेशल केस जर फेज सेम असेल तर रिझल्टन ॲम्प्लिट्यूड मिळते आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर प्लस टू ए वन ए टू झाली पहिली केस दर से था। आमी A1 आनी A2 था। जर फेज सेम असेल तर समजा अँप्लिट्यूड आम्ही ए वन आणि ए टू मांडलेत जर अँप्लिट्यूड ए वन आणि अँप्लिट्यूड ए टू ह्या जर सेम असतील म्हणजे ए वन आणि ए टूमध्ये काहीच फरक नसेल तर ए वन इज इक्वल टू ए किंवा ए टू इज इक्वल सुद्धा आपण काय म्हणू शकतो ए आणि तसं असेल तर आरची व्हॅल्यू कशी येईल आरची व्हॅल्यू सिम्पली काय येईल आता इथं आम्ही आरची व्हॅल्यू काय मिळवली फेज सेम असला तर ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर प्लस टू ए वन ए टू पण ए वन ए टू जे काय आहे ते सगळं एच असेल इक्वल असेल तर आम्ही लिहू शकतो आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर प्लस टू ए इन टू ए आता ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ए वनच्या ऐवजी काय आलं ए आलं ए टूच्या ऐवजी काय आलं ए आलं ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस टू ए इन टू ए म्हणजे टू ए स्क्वेअर काय आलं टू ए स्क्वेअर मग आर इज इक्वल टू कसं अंडर रूट ऑफ एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस टू ए स्क्वेअर ए ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे किती आलं टू ए स्क्वेअर म्हणजे टू ए स्क्वेअर प्लस टू ए स्क्वेअर म्हणजे किती ए स्क्वेअर आले फोर ए स्क्वेअर आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ फोर ए स्क्वेअर फोरचं रूट बा काढलं तर ते टू येईल मग टू ए स्क्वेअरचं रूट येईल टू मग काय येईल टू इन टू ए म्हणून आरची व्हॅल्यू काय येते टू ए हे कधी जर ॲम्प्लिट्यूड सेम असेल तर फेज सेम असेल तर आणि अॅम्प्लिट्यूड फेज सेम असेल तर हे इक्वेशन आलं आणि फेज सेम असताना ॲम्प्लिट्यूडसुद्धा सेम असेल तर आरची व्हॅल्यू सिम्पली किती येते टू ए येते की झाली आता दुसरी एक स्पेशल केस बघूया हो जर समजा दोन्ही दोन्ही एस एच एममधला जो फेज डिफरन्स आहे तो झिरो नाही तो नव्वद डिग्री असेल तर नाइंटी डिग्रीचा फरक असेल म्हणजे एक झिरोपासून सुरू होत असेल तर एक पीकपासून म्हणजे नाइंटी डिग्री फेजनं ना सुरू होत असेल याचा का अर्थ काय की दोन्हीच्यामध्ये फाय वन आणि फाय टूमध्ये कितीचा फरक आहे तर नव्वद डिग्रीचा मग हे इक्वेशन म्हणजे फाय वन आणि फाय टू ह्या दोन्हीचा जो दो डिफरन्स आहे फाय वन मायनस फाय टू हा नव्वद डिग्री असेल तर कॉस फाय वन मायनस फाय टू हा कॉस नाईन्टी होईल आणि कॉस नाईंटी हा किती असतो झिरो असतो आणि कॉस नाईन्टी झिरो हा आरच्या इक्वेशनमध्ये पुट केला तर ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर प्लस टू ए वन ए टू इन टू कॉस नाईन्टी म्हणजे हा झिरो येईल हा झिरो आल्यामुळे ही पूर्ण टर्म काय येणार टू ए वन ए टू इंटू झिरो झिरो येईल ब्रॅकेटमध्ये फक्त एवढं राहते अंडर रूटमध्ये एवढंच राहते ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर त्यामुळं आरची व्हॅल्यू आम्ही काय लिहिणार आर इज इक्वल अंडर रूट ऑफ ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर आता अशामध्येच जर अशामध्येच जर फेज डिफरन्स नाईन्टी डिग्री असताना अॅम्प्लिट्यूड सेम असेल तर ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर ए वन पण ए असेल आणि ए टू पण ए असेल कधी ज्यावेळी ए वन आणि ए टू सेम असतील त्यावेळेस ए वन इज इक्वल टू ए टू इज इक्वल टू ए जर पुट केलं तर ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे टू ए स्क्वेअर येईल म्हणजे थोडक्यात काय आर इज इक्वल टू रूट घेतला तर एन्टॉ ऑन द रूट ऑफ काय येईल टू येईल हे आहेत स्पेशल केसेस आता अजून काही स्पेशल केस अजून तिसरी एक स्पेशल केस आहे जर फेस डिफरन्स एकशेऐंशी असेल एकशे ऐंशी असेल म्हणजे काय तर, तर? तर फाय वन आणि फाय टूमध्ये किती डिग्रीचा फरक आहे तर एकशे ऐंशी डिग्रीचा तसा असेल तर कॉस फाय वन मायनस फाय टू हा कॉस वन एटी येईल आणि कॉन कॉस वन एटी हा मायनस वन असतो तसं जर पुट केलं इथं आरच्या इक्वेशनमध्ये तर आर इज इक्वल टू अंडर टॉप ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर टू ए वन ए टू इन टू कॉस फाय वन मायनस फाय टू आहे तो किती आला आहे तर मायनस वन आला आहे हा ए कॉस एकशे ऐंशी डिग्री असल्यामुळं हा किती आला मायनस वन ती ॲज इट इज व्हॅल्यू पुट केली तर इथं टू ए वन ए टू इन टू मायनस वन म्हणजे मायनस टू ए वन ए टू होतं मग आर इज इक्वल काय मिळालं अंडरूटॉप ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर मायनस टू ए वन ए टू आणि अशातच जर फेज सेम असेल एकशे ऐंशी डिग्री फेज डिफरन्स असताना ॲम्प्लिट्यूड सेम असेल ए वन इज इक्वल टू ए टू असेल तर ए कसं येईल आर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस टू ए स्क्वेअर म्हणजे टू ए स्क्वेअर मायनस टू ए स्क्वेअर काय तर हाय ए स्क्वेअर प्लस हाय स्क्वेअर म्हणजे किती झालं टू ए स्क्वेअर टू ए स्क्वेअर मायनस टू ए स्क्वेअर म्हणजे झालं काय झिरो मग रिझल्टंट जी अॅप्लिट्यूड मिळाली ती किती मिळते झिरो येते म्हणजे फेज डिफरन्स नव्वद डिग्री असेल तर वे तर मिळालेली ॲम्प्लिट्यूड वेगळी आता या केसमध्ये आपण फेज डिफरन्स जर एकश्याऐंशी डिग्री घेतला तर आर रिझल्टंट ॲप्लिट्यूड येते झिरो जर फेज डिफरन्स आपण नव्वद डिग्री घेतला फेस डिफरन्स आपण नव्वद डिग्री घेतला रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड ते ए अंडर रूटॉप टू आणि फेस डिफरन्स जर नसेल तर आपण इक्वेशन बघितलेतच तर हे आहे या बघितल्या आपण स्पेशल केसेस बघितल्या आता आपण आज काय काय बघितलं बघा दोन वेव जिचं कंपोजिशन करून तयार होणारी रिझल्टंट वेव कॅल्क्युलेट केली आणि ही जी रिझल्टंट वेव कॅल्क्युलेट करत असताना आपण असं लक्षात घेतलं की ज्या वेव वेव्ज आपण बघतोय त्या वेवची सुरुवातीला असणारी ॲम्प्लिट्यूड आणि इनिशियल फेज हा वेगळा आहे आणि इनिशियल फेज आणि ॲम्प्लिट्यूड वेगळा असल्यामुळं दोन्ही वेव्जपासून तयार होणारी जी वेव आहे ती त्या दोन्हीची टोटल असते किंवा दोन्हीची सेम असते आणि त्यानुसार आपण इक्वेशन बघितलं आणि स्पेशल केसेसमध्ये आपण बघितलं की जर फेज सेम असेल जर ॲम्प्लिट्यूड सेम असेल जर फेजमध्ये नव्वद डिग्री फरजात फरक असेल आणि ॲम्प्लिट्यूड सेम असेल जर फेजमध्ये एकशेऐंशी डिग्रीचा फरक असेल आणि ॲम्प्लिट्यूड सेम असेल असं असतानाच्या आपण केसेस बघितल्या सिम्पली हे काय आहे का, का? तर दोन एस एच एम जर एकाच ठिकाणी एकत्र येत असतील तर त्या दोन्हीच्या वेव्जमुळं तयार होणारी जी रिझल्टंट वेव आहे ती कशी येते आणि त्याच्या स्पेशल केसेस आजच्या तसासाठी मला एवढं सफिशियंट वाटते जर तुम्हाला याच्याबद्दल काय या डाउट असतील किंवा वाचना तर तुम्हाला एक काम केलं पाहिजे की जे आपण हे मॅथमॅटिकल इक्वेशन्स आज बघितलेत हे इक्वेशन्स तुम्ही स्वतः लिहून काढायचे आहेत पहिल्यापासून म्हणजे दोन वेळची दोन इक्वेशन दो लिहायचं एक्स वन इज इक्वल टू ए वन सायन ओमेगा टी प्लस फाय वन आणि एक्स टू इज इक्वल टू ए टू साईन ओमेगा टी प्लस तो फाय टू असे लिहायचे आणि त्या दोन्हीची टोटल करत स्वतःहून सोडवत सोडवत गेला तरी अतिशय इझी आहे आणि बोर्डाला बऱ्याच वेळा विचारलेला क्वेश्चन आहे चार मार्क्साठी त्यामुळे तुम्ही स्वतःहून सोडवून बघायचं आहे काही डाऊट आला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा किंवा तुम्ही शाळेत विचारलं तरी चालू शकता मला वाटतं आजच्यासाठी एवढं सफिशियंट आहे मला वाटतं आपण थांबूया कुणाला डाऊट असेल तर तुम्ही मला मेसेज करा किंवा शाळेमध्ये विचारलं तरी चालतंय ओके ठीक आहे थांबूया आपण धन्यवाद